नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीने. कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोनाचा कहर सुरूच असून रोज 1000 अधिक नवे कोरोना रुग्ण तिथे आढळून येत आहेत. आपण जर साधारण कालपर्यंतची जर आकडेवारी लक्षात घेतली, म्हणजे आता कोरोनाबाधितांचा आकडा हा कोल्हापूरमध्ये 30,000 वरती गेला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 977 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. ही धोकादायक परिस्थिती आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 32,000 आता जाऊन पोहोचली. काल हा आकडा जो होता हा 30,000 होता. 10,000 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी CPR रुग्णालयात 20,000 लिटर क्षमतेचा ऑक्सिजन सिलेंडर बसवण्यात आला आहे. तसंच इचलकरंजीमधल्या IGM रुग्णालयात 6,000 लिटर क्षमतेचा ऑक्सिजन सिलेंडर बसवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 5 खासगी कंपन्यांकडून ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. पुण्यात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर आहेत. संदीप, कोल्हापुरातील कोरोना स्थिती आणि ऑक्सिजन पुरवठ्याविषयी काय नेमकी परिस्थिती आहे? कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 32,000 कोरोनाचे रुग्ण आहेत. 1,000 जास्त कोरोना रुग्णांचा जो मृत्यू आहे तो देखील झालेला आहे. आणि आता जर विचार केला ऑक्सिजनबाबतचा तर सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की कोल्हापूर जिल्ह्यावर मोठा भार आहे तो इतर जिल्ह्यांचा आहे. कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला सातारा सांगली असेल, पण त्याचबरोबर कर्नाटकमधला बेळगाव अगदी चिक्कोडीपर्यंतचा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो कोल्हापूरमधूनच केला जातो. कोल्हापूरमधल्या जी आता कोविड सेंटर्स आहेत त्या ठिकाणी सध्या ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे. त्याचं कारण असं आहे की CPR रुग्णालयामध्ये जे 20,000 लिटरचा सिलेंडर बसवण्यात आलं त्यामुळं बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल. मात्र आत्तापर्यंत जे 1,000 जास्त जे कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यातले शेकडो रुग्ण असे आहेत की ज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर झाला नाही. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन्स हे ह्याची जी त्रुटी आहे ती अजूनही अनेक रुग्णालयांमध्ये पाहायला मिळते, अनेक कोविड सेंटर्समध्ये देखील पाहायला मिळते. मात्र इचलकरंजीतल्या IGM रुग्णालयात 6,000 लिटरचं सिलेंडर बसवलं आणि CPR रुग्णालयामध्ये 20,000 लिटरचं बसवल्यानं बऱ्यापैकी मोठा एक दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल. मात्र ऑक्सिजनची जी निर्मिती आहे ती जरी वेळेवर होत असली किंवा व्यवस्थित होत असली तरी इतर जिल्ह्यांचा भार कमी होणं साहजिक खरं तर गरजेचं आहे असं म्हणता येईल. साधारणतः कोकणाचा विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तिथं वेगळे ऑक्सिजनचे प्लांट तयार होणं गरजेचं आहे. सातारा सांगलीमध्ये तयार होणं गरजेचं आहे. बेळगाव तर स्मार्ट सिटीमध्ये टाकलेला आहे कर्नाटक राज्य सरकारनं, तरी देखील बेळगावला कोल्हापूरमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. त्यामुळे हा भार ज्यावेळा कमी होईल त्याच वेळा खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांना मोठा दिलासा मिळेल असं म्हणता येईल. अगदी संदीप, आपण बघतोय कोल्हापुरातली जी स्थिती आहे ती बिघडताना दिसते आणि त्यादृष्टीने खरं तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं की ऑक्सिजनचा कशा पद्धतीनं तुटवडा आहे आणि त्यामुळं अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील काही वेगळी परिस्थिती नाही आहे. मी आलेलो आहे सध्या कोल्हापूरमधल्या CPR रुग्णालयामध्ये. आपण पाहतोय हे समोर जे सिलेंडर आपल्याला दिसतं हे 20,000 लिटरचं ऑक्सिजन सिलेंडर आहे. साधारणतः 15 दिवसांपूर्वी हे सिलेंडर या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती आता 32,000 जाऊन पोहोचली आहे आणि 10,000 जास्त कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण जे आहेत ते अजूनही या जिल्ह्यामध्ये आहेत आणि जवळपास 1,000 कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यातले शेकडो रुग्ण जे आहेत त्यांना ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा खरं तर मृत्यू झालेला आहे. आणि जिल्हा प्रशासनानं तातडीनं हा ऑक्सिजन सिलेंडर या ठिकाणी बसवलेला आहे. हा 20,000 लिटरचा आहे आणि इचलकरंजीतल्या IGM रुग्णालयामध्ये देखील 6,000 लिटरचा बसवण्यात आलेला आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट ही आहे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली त्याचबरोबर कर्नाटकातल्या अनेक भागामध्ये कोल्हापूरमधूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. त्यामुळे इतर जिल्ह्यांचा जो भार आहे तो संपूर्ण भार या कोल्हापूर जिल्ह्यावर पडतो आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीचे जी केंद्र आहेत तिथून ऑक्सिजनचा जो पुरवठा होतो तो खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही आहे आणि त्यामुळंच अनेक रुग्णांचा जो मृत्यू आहे तो झाला आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे सिलेंडर दिसतं 20,000 लिटरचं, असे सिलेंडर्स जर कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा बेळगाव भागात म्हणजे सीमा भागात ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो त्या ठिकाणी जर असे सिलेंडर्स बसवली तर नक्कीच रुग्णांना मोठा दिला असा मिळणार आहे आणि प्रशासनावरचा, आरोग्य सेवेवरचा जो ताण असणार आहे तो देखील कमी होणार आहे. संदीप राजगोळकर, News18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे कोल्हापुरातली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतानाच आपण बघतोय आणि त्यात ऑक्सिजन अभावी बहुतांशी रुग्णांना आपला जीव गमवावा लागला, हे धोकेदायक आहे. कोल्हापुरातली ही परिस्थिती बिघडू शकते. केवळ कोल्हापूरच का, पुणे, मुंबई सगळीकडे खरं तर अशा
परिस्थिती बिघडू शकते किंवा दिवसेंदिवस रुग्णांच्या आकड्याचा स्फोट होऊ शकतो. ही गोष्ट जी आहे ती लक्षात घेऊन खरं तर भविष्यातलं नियोजन होणं फार आवश्यक आहे.